कोणते राठोड? संजय राठोड. कोण राठोड? तो मुलीने पळवणारा, मुलीने पळवणारा राठोड. काय फालतो आहे तो? काही गोंधळ झाला नाही. फक्त रमेश बोलणारे जे गद्दार आमदार आहेत, त्या गद्दार आमदारांनी आता आमची आम्हीची ताकद आहे, पण आम्ही म्हटलं नाही आपण डिस्टर्ब नाही करायचं, कारण रमाई मातेचा मिरवणूक होती ती, आणि मुद्दाम तिथे काही लोकांना घुसवलं, काही ते दारू पाजली आणि त्याने गोंधळ घालायला सुरुवात केली. आणि ते गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे त्याने थोडी गडबड झाली, परंतु स्वतः आदित्य साहेब म्हटले नाही तुमचं हे चालू द्या म्हणे, रमाई माता आपलीच आहे म्हणे. आणि आता तर आपली शिवसेना आणि वंचित आघाडीची मी युती आहे, शिवशक्ती भूमशक्तीची आपली युती आहे, त्यामुळे तसं काही नाही. पण मुद्दाम त्याने हे केलं, पण पोलिसांचं मात्र या ठिकाणी मी आता स्वतः आता हे दोन दिवस जाऊ द्या, मी स्वतः त्या ठिकाणी डीजीकडे जाणार आहे किंवा आयजीकडे जाणार आहे. पोलिसांचं निग्लिजन्सी खूप होती. आज झेड प्लस असताना त्या ठिकाणी आदित्य साहेबांना तुम्ही काहीच लक्ष देणार नाही. ते 5 पोलीस तर त्या गाडीच्या खाली पण नाही उतरले, इतके भीतरे भागू भाई. आणि मग असं जर असेल तर त्या ठिकाणी आम्ही काय चुपासायचं का? दगडफेक नाही, कोणतरी बाहेरून फेकला असेल नाही ताकद, म्हणजे आम्ही तर साफ करून टाकलं असतं, परंतु ते करायचं का? नाही करायचं. आम्हाला ते फक्त याच्यात ते शिंदे मिंदे गट आहे, तो मिंदे गटाने त्या ठिकाणी मुद्दाम आमची युती होऊ नये, शिवशक्ती भीमशक्तीची युती होऊ नये, आणि म्हणून युती होऊ नये म्हणून त्या ठिकाणी हे राजकारण केलेलं आहे. परंतु आम्ही पण सुद्धा आम्ही काय कमी कमी आहे का? पण ते जास्त काही झालं असतं, ते वातावरण महाराष्ट्रात खराब झालं असतं. त्यांना उत्तर देणार आता थांबा ना जरा, आदित्य साहेबांना जाऊ द्या. खरे साहेब कमी करायला, आदित्य ठाकरे म्हटले डीजे बंद करू नका, पोलिसांनी मुद्दामून घडवलं. नाही 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 मुद्दाम नाही नाही मुद्दा पोलिसांनी तर काही सहकार्य केलं नाही. मग मुद्दामून आवाज नाही, मी तुम्हाला सांगतो पोलिसांनी काही, मी स्वतः त्या ठिकाणी होतो ना, मी त्या सगळ्यांना सांगितलं पोलिसांना अरे तुम्ही ते काय जरा शांतता ठेवा. पण ते मुद्दामच त्याने पोलिसांनी पण दुर्लक्ष केलं, पोलिसांनी सिक्युरिटी म्हणजे जी म्हणजे गलथान कारभार त्यांनी केलेला आहे पूर्णपणे त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. परंतु आम्ही मात्र सगळे सतर्क होतो, जर काही झालं असतं तर आम्ही काय काय चुपसलो असतो. अभि नाही लेकिन मिलेगा जवाब आदित्य साहब जाने के बाद में कभी ना कभी तभी वो जवाब ऐसा देंगे किसको बोलना रहेगा बोलना रहेगा देंगे अच्छे आणि त्याला तर सरळच कोण टाकेल, मी मीच कर दे सरळ. कोणते राठोड? संजय राठोड. कोण राठोड? तो मुलीने पळवणारा, मुलीने पळवणारा राठोड. काय फालतो आहे तो? थर्ड क्लास माणूस आहे तो, सगळे असे दिसत आहे. बोरणारेनीच केलेलं ते, बोरणारेने केलं आम्ही, आणि तो तिकडे पळून म्हणजे तिकडे बसून त्याने कारनामे केले. पण तुम्हाला माहिती आहे जसं समोर असं तर आम्ही त्याला काय केलं? मालगाव पूर्णपणे शिवसेनेचे आहे. आमच्या दलित दगड मारले चांगलं ऐकून घ्या, ऐकून घ्या. तिथे सर्व मी स्वतः त्या ठिकाणी रमाई मातेची पूजा केली होती, प्रतिमेची, बाबासाहेब आंबेडकरांची पूजा केली होती, त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजची पूजा केली होती, अहिल्यादेवी होळकरांची मी पूजा केली होती काल, आणि एकलव्यांची पूजा केली होती. इतकं करून मी त्यांच्या पुतळ्याला जाऊन त्या ठिकाणी जिथे आता आदित्य साहेबांनी जे दिलेला हॉल होता ना, त्या हॉलमध्ये जाऊन पूजा पण करून आले. सगळे व्यवस्थित होते, पण ते मुद्दाम त्या ठिकाणी उचकवण्यात आलं, आणि उचकवण्यात आल्यानंतर हे वातावरण झालं. पण आम्ही त्या ठिकाणी हे पहा, आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेबांच्या. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.